बीड जिल्ह्यात लहान भावानंच मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनोहर विलास पुंड असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून दर्शन पुंड असं खून करणाऱ्या लहान भावाचं नाव आहे. गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर मृत तरुणाच्या लहान भावानंच खून केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी दर्शन पुंडच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हल्ला होण्याची शक्यता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून लोकांना बोलावण्यात आलंय. हे लोक ट्रेनने अयोध्येला येत आहेत. या दरम्यान देशात काही निवडक ठिकाणी ट्रेनवर दगडफेक करण्यात येईल अशी आमच्या मनात शंका असल्याचं राऊत म्हणाले. हरियाणामध्ये दंगली घडवल्या जात असून हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. 2024 निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी देशात दंगली घडवण्यात येतील अशी शंका आमच्या मनात असून ही शंका लोकांसमोर मांडण्याची आमची जबाबदारी असल्याचं राऊत म्हणाले. राज्यातील सर्व टोल नाक्यांची श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप दानवे यांनी केलाय. राज्यातील उड्डाणपुलांसाठी झालेला खर्च, टोल वसुलीचा कालावधी तसंच टोल वसुलीतून मिळालेली रक्कम याबाबत एक श्वेतपत्रिका काढण्याबाबत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. विवाहित प्रेयसीनं लग्नास नकार दिल्यानं एका तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात ही घटना घडली आहे. श्याम नरेश खडके असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचं आणि एका विवाहित महिलेचे प्रेमसंबंध होते. यातूनच तरुणानं महिलेकडे लग्नाची मागणी केली होती. मात्र महिलेनं लग्नाला नकार देताच तरुणानं गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईनं संबंधित महिलेविरोधात अंजनगाव सुरजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राज्यातील सर्व गणेश मंडळांकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील सर्व गणेश मंडळांना अनामत शुल्क आणि मंडप शुल्क माफ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला दिल्यात. त्यामुळं गणेश भक्तांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मंडप शुल्क आणि अनामत रक्कम गणेश मंडळांकडून घेतली जाणार नाही, त्यामुळं गणेश मंडळांनाही मोठा दिलासा मिळालाय. नवी मुंबईत मंडप तसेच अन्न परवानग्यासाठी गणेश मंडळांकडून महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात सध्या अपघातांचं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारनं वाहतूक शिस्तबद्धतेचं निराकरण करण्यासाठी ड्रायव्हिंग परीक्षांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आधारित चाचण्या सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबईसह 17 ठिकाणी या चाचण्या घेतल्या जाणार आहेत, ज्यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी AI सॉफ्टवेअरसह एकत्रित स्वयंचलित ड्रायव्हिंग चाचणी ट्रॅक तयार केले जातील, ज्यामध्ये दैनंदिन जीवनात वाहन हाकताना निर्माण होणारे अडथळे उपलब्ध केले जातील, जसे की अचानक पादचारी किंवा वस्तू दिसणं, आणीबाणीची स्थिती निर्माण होणं, अशा वेळी चालक काय निर्णय घेतो हे पाहिलं जाणार आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिंगोली येथे आमदार बांगर यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना शाल श्रीफळ सोबतच एक तलवार सुद्धा भेट म्हणून देण्यात आली. या दरम्यान बांगर यांनी सार्वजनिक ठिकाणी ही धारदार तलवार फिरवल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचं राजकारण राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी शुभ असल्याची प्रतिक्रिया योगगुरु रामदेव बाबा यांनी दिली आहे. रामदेव बाबा हे आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रादेशिक राजकारणावर मी जास्त काही बोलू शकत नसल्याचं ते म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार यांचं राजकारण राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राशी शुभ आहे, मंगल असून 2024 मोदींशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगत रामदेव बाबा यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलंय.